नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते, ही मुवमेंट मार्केटला हायर साईडला किंवा लोअर साईडला मार्केटला घेऊन जाण्यासाठी टेक्निकल आणि ऑप्शनचं सेटअप काय आहे ह्याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीनवर बघितलं तर आज बँक निफ्टी जो आहे तो प्लसमध्ये क्लोज झालाय, निफ्टी इंडेक्स मायनस मध्ये क्लोज झालाय आणि आज मॉर्निंग पासूनच मित्रांनो बँक निफ्टी जो आहे तो कम्पॅरेटिव्हली ब्रॉडर मार्केटची तुलना करता स्ट्रॉंग असल्याचं क्लिअरली दिसत होता. आणि बँक निफ्टी मित्रांनो ओपन झाल्यानंतर काही फर्स्ट सेशनला थोड्याफार वेळेसाठी निफ्टी स्ट्रॉंग दाखवत होता, पण त्यानंतर निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर जे आहे ते हायर साईडला माउंट झालेलं तुम्हाला दिसून येते. आणि टेक्निकली जर विचारात घेतलं ह्या दोन्ही इंडेक्सचा तर मित्रांनो परत एकदा बँक निफ्टी इंडेक्समध्ये 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज जे आहे त्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज पासून या ठिकाणी क्लिअरली तुम्हाला सेलिंग जे आहे ते मार्केटमध्ये माउंट झालेलं तुम्हाला दिसून येते. सॉरी, 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज वरून मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो त्या ठिकाणी माउंट झालाय. म्हणजे मित्रांनो पुढील येणाऱ्या कालखंडामध्ये मार्केटसाठी 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज त्याचबरोबर 50 दिवसाचं मुव्हिंग अवरेज जे आहे ते स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करणार आहे आणि या ठिकाणी सेलिंग प्रेशर जो आहे तो माउंट होताना तुम्हाला दिसून येईल. आणि मित्रांनो मार्केट परत एकदा आज काय झालंय 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या जवळ क्लोज झाले. आणि मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्सपायरीला जर मार्केटनं 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या खाली जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर परत एकदा बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो मित्रांनो पाठीमागच्या 2 दिवसाचा जो काय लो होता तो लो टेस्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो. पण ऑप्शनचा डेटा जर तुम्ही बँक निफ्टीचा बघितला तर बँक निफ्टीच्या ऑप्शनच्या डेटामध्ये मित्रांनो हायर साईडला सध्याला 37,500 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी जबरदस्त कॉल रायटर आहे, त्याचबरोबर 37,700 देखील कॉल रायटर आहे, त्याचबरोबर 37,800 कॉल रायटिंग झाले आणि 38,000 देखील मार्केटमध्ये क्लिअरली कॉल रायटिंग झालेलं तुम्हाला दिसून येते. आणि चेंज इन ओआयच्या सहाय्यानं आजच्या दिवसामध्ये मार्केटमधल्या ज्या पोझिशन प्लेस झालेत त्या पोझिशन मित्रांनो इव्हन 37,700 पासून ते 37,900 पर्यंत मार्केटमध्ये कॉल रायटिंग जे आहे ते जबरदस्त कॉल रायटिंग ग्रीप घेतलंय. म्हणजे मित्रांनो ह्याचा अर्थ क्लिअर असा होतो की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी 38,000 वरती जाऊन क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंपल्सरी सेल ऑन राईटची पॉलिसी जी आहे ती बँक निफ्टीमध्ये काय करावं लागेल त्या ठिकाणी वापरावी लागेल. आणि सपोर्टचा जर बँक निफ्टीचा विचार केला तर त्या ठिकाणी 37,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि हा 37,000 सपोर्ट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट ब्रेक करेल असा ऑप्शनचा डेटा बघून तरी सध्याला वाटत नाही. कारण का 37,500 देखील मित्रांनो पुट रायटिंग आहे इन द मनीमध्ये, त्याचबरोबर 37,400 देखील मार्केटमध्ये जबरदस्त पुट रायटरनं ग्रीप घेतले, 37,200 देखील मार्केटनं पुट रायटर आहे आणि 37,000 देखील मार्केटमध्ये जबरदस्त पुट रायटर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मित्रांनो असा होतो की बँक निफ्टी इंडेक्स उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक मोठी मुवमेंट देणं अपेक्षित नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एका छोट्या रेंजमध्ये बँक निफ्टी उद्या आपल्याला कारभार करताना दिसून येईल म्हणजे ह्या डेटानुसार. आणि दुसरं मग मार्केटला उद्या जर डाऊन साईडला घेऊन जाण्याचं काम करणार असेल तर कोण करू शकतं, तर निफ्टी इंडेक्स हे काम या ठिकाणी करू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स मित्रांनो परत एकदा 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज कडे येण्याचा उद्या प्रयत्न करणार आहे. कारण का आज जी रिलीफ रॅली अपेक्षित होती ती रिलीफ रॅलीमध्ये मार्केटनं परत एकदा काय केले, कालच्या क्लोजिंगच्या खालच्या साईडला मार्केटनं क्लोजिंग दिलं किंवा परवा दिवशी जे मार्केटमध्ये ह्यूज पॅनिक सेलिंग झालं होतं त्या सेलिंगच्या जवळ मार्केटनं परत एकदा या ठिकाणी क्लोजिंग दिलंय. आणि ह्याचा अर्थ उद्या देखील मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जर माउंट झाला तर मार्केट जरूर मित्रांनो उद्या 17,000 टेस्ट करण्याचा किंवा 17,000 जाण्याचा प्रयत्न जो आहे ते करण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. मग ऑप्शनचा डेटा काय सांगतोय मित्रांनो, आजचा जर निफ्टीचा ऑप्शनचा डेटा बघितला तर या ठिकाणी मित्रांनो 17,500 पासून ज्या पद्धतीनं 17,000-18,000 कॉल रायटिंग करण्यात आले मार्केटमध्ये, हे कॉल रायटिंग गजबचं कॉल रायटिंग आहे, जबरदस्त पॉवरफुल कॉल रायटिंग झाले. म्हणजे निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी खूप थोडी रिस्ट्रिक्टेड अपसाईड ओपन आहे, प्रत्येक ठिकाणी कॉल रायटर त्या ठिकाणी बसलाय. आणि दुसरं मार्केटचा जर सपोर्ट बघितला तर हा सपोर्ट मित्रांनो खूप वीक आहे आणि मार्केटसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनला 17,000 रेंज आहे ती ओपन असलेली तुम्हाला दिसून येते. म्हणजे 150-200 पॉईंटच्या आसपास मार्केटमध्ये एक स्पाइक डाऊन साईडला येण्याची शक्यता आहे आणि रिस्ट्रिक्टेड अपसाईड देखील असलेली तुम्हाला दिसून येते ह्या ऑप्शनच्या डेटामध्ये. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे ह्यानुसार तुम्हाला काय करावं लागेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड करावं लागेल. मित्रांनो मी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला काही लेवल सांगितलं होतं, काही डेटा जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला होता. विशेषतः बँक निफ्टी जर तुम्हाला बाय करायचं असेल तर कुठून बँक निफ्टी बाय करायला सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी बाय करा, सॉरी निफ्टी इंडेक्स जर बाय करायचं असेल तर 17,569 वरून निफ्टी तुम्हाला बाय करायला सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो आज मार्केटचं ओपनिंग प्राइस जर बघितली तर ऑलमोस्ट ह्या रेंजच्या आसपास मार्केट काय
काय झालं, ओपन झालं, थोडंफार हायर साईडला जाण्याचा मार्केटनं प्रयत्न केला, पण मार्केट या ठिकाणी हायर साईडला टिकलेलं नाही. ही ट्रेंड लाईन जी आहे, त्या ट्रेंड लाईनचा मार्केटला ब्रेकआउट देता आला नाही. परत एकदा मार्केट जे आहे त्या ट्रेंड लाईनच्या आतमध्ये काय झालं या ठिकाणी क्लिअरली पोल आउट झालेलं तुम्हाला दिसून येते. आणि या ठिकाणी तुम्ही जर 17,439 वरून जर सेल केला असता तर या ठिकाणी आज निफ्टी जो फायनली क्लोज झाला या ठिकाणी 37,357 क्लोज झालेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो मार्केटमध्ये 17,406-17,360 टार्गेट जे आहे ते इझिली या ठिकाणी मार्केटनं तुम्हाला अचीव करून दिलेलं त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा डेटा काय सांगतो नेमकं, तर बँक निफ्टीमध्ये पण मित्रांनो सेम मी कालच्या चार्टमध्ये तुम्हाला दाखवलं होती बाबा ही ट्रेंड लाईन आहे, आणि ही ट्रेंड लाईन जोपर्यंत मार्केट हायर साईडला ब्रेक करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मोठी मुवमेंट मार्केटमध्ये मिळणार नाही. आणि सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर हायर साईडला जाण्याचा मार्केटनं प्रयत्न केला. इव्हन बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो त्या ठिकाणी 37,800 आसपास काय झाला होता त्या ठिकाणी जाऊन आलेला, 37,810 आसपास जाऊन आला होता, आणि तिथून मार्केटमध्ये रिव्हर्स आला. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पहिले तीन टार्गेट जे आहे ते मार्केटनं काय केले, सॉरी पहिलं जे टार्गेट जे आहे 37,800 इझिली मार्केटनं अचीव करून दिले, त्याच्यावरती मार्केट सस्टेन झालेलं नाही, टिकलेलं नाही, आणि सेलिंगला तर तुम्हाला लेवल आलेले नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात मार्केटने का छोट्या रेंजमध्ये कारभार जो आहे तो दिवसभर केला, आणि सेकंड हाफ मध्ये मार्केटमध्ये परत एकदा सेल ऑन राईजची पॉलिसी जी आहे ती स्क्रीनवर आपल्याला क्लिअरली दिसून आले. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला जर उद्या बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो. मित्रांनो उद्या जर तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स सेल बाय करायचं असेल तर बँक निफ्टी इंडेक्स कुठून बाय करायचा आहे, तर 37,518 जर वरती बँक निफ्टी उद्या निघाला, म्हणजे ही जी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनच्या वरती मार्केट निघालं तर तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटवरती उद्या पण काय करायचं या ठिकाणी बुलिश व्ह्यू जो आहे तो कन्सिडर करायचा, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट जसं ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक करून हायर साईडला जाईल किंवा 37,518 वरती निघाल का बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवा. 37,710 हे पहिलं टार्गेट भेटेल, दुसरं टार्गेट 37,890 आणि तिसरं टार्गेट 38,060 आणि चौथं टार्गेट तुम्हाला मित्रांनो 38,300 देखील टार्गेट जे आहे ते स्क्रीनवर काय होऊ शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला मिळू शकतं, कारण का उद्या एक्सपायरी आहे. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा मार्केटमध्ये आज थोडी वाईड रेंज असेल, आणि मार्केटमध्ये अपसाईडला आणि डाऊन साईडला दोन्ही ठिकाणी काय केले एक मुवमेंट बँक निफ्टीने क्लिअरली तुम्हाला दिसून येते. आणि पण बँक निफ्टीचा ऑप्शनचा डेटा काय सांगतोय, तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीच्या ऑप्शनच्या डेटानुसार रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे, त्याचबरोबर रिस्ट्रिक्टेड डाऊन साईड आहे. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो मार्केटमध्ये ऑप्शन बायरला पैसा कमवणं खूप चॅलेंजिंग असणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही जर एसएल ठेवून काम करणार असाल तर गॅरंटेड एसएल जे आहे ते उद्या हिट होणार आहेत, हे लक्षात ठेवा. कारण का मार्केटमध्ये मोठी मुवमेंट अपेक्षित नाही आहे सध्याच्या कंडिशनला, तर सध्याच्या ऑप्शनच्या डेटानुसार बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते नाही असं नाही. मग मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर कुठून सेल करायचं आहे बँक निफ्टी, तर 36,955 जर खाली बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टीला सेल करा. कारण का पाठीमागच्या 2 दिवसाच्या लोचं जर उद्या व्हायलेशन झालं तर बँक निफ्टीमध्ये पॅनिक सेलिंग पण उद्या होऊ शकतं. त्यामुळे 36,955 खाली बँक निफ्टी निघाल्यानंतर 36,610 हे पहिलं टार्गेट भेटेल, 36,522 हे दुसरं टार्गेट भेटेल, 36,440 आणि 36,200 हे टार्गेट भेटेल. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करत असताना समजा उद्या ह्या रेंजला मार्केट क्रॉस करून जर हायर साईडला निघालं 37,518 जर वरती मार्केट निघालं तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही साधारणतः 37,300 कॉल ऑप्शन किंवा 37,400 कॉल ऑप्शन तुम्हाला बाय करणं जास्त फायद्याचं होईल, जास्त सोयीस्कर होईल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि बँक निफ्टी जर या ठिकाणी 36,955 जर खाली बँक निफ्टी निघाला तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 37,100 ही जी स्ट्राईक प्राइस आहे ह्याचा पीई ऑप्शन जो आहे तो खरेदी करणं जास्त सोयीस्कर होईल, किंवा 37,200 पीई ऑप्शन तुम्हाला खरेदी करणं जास्त सोयीस्कर होईल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का इन द मनी मध्ये ऑप्शन जे आहे ते उद्या घेऊन तुम्हाला ट्रेडिंग करावं लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला चांगला डेल्टा जो आहे किंवा एक मोमेंटम जो आहे तो काय होणार आहे त्याशिवाय भेटणार नाही. त्यामुळे ह्या लेवल्सवरती काय करायचं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो काम करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक महत्वाची बाब जी आहे ती या ठिकाणी सांगावीशी वाटते किंवा डेटा जो आहे तो दाखवावं वाटतं की बाबा तुम्हाला मार्केटमध्ये काम करत असताना काही ठिकाणी महत्वाचा डेटा जो आहे तो बघणं गरजेचं राहतं किंवा काही कंपन्यांवरती तुम्हाला लक्ष ठेवणं आवश्यक राहतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अशाच काही कंपन्या मित्रांनो ह्या कंपन्यांवर काय करायचं तुम्हाला पुढील काही ट्रेडिंग सेशनमध्ये लक्ष ठेवायचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जसं की एक महत्वाचा स्टॉक जो आहे तो ग्लेनमार्क फार्माचा स्टॉक आहे. ग्लेनमार्क फार्माच्या स्टॉकमध्ये मित्रांनो आज एक जबरदस्त बाईंग इंटरेस्ट जो आहे तो दिसून आलाय. म्हणजे पाठीमागच्या काही दिवसापासून ग्लेनमार्क फार्माचा स्टॉक जो आहे तो कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये होता, आणि या ठिकाणी आज
पुढील एक ते दोन ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो ग्लेनमार्क फार्माचा स्टॉक 339 च्या जर वरती ट्रॅव्हल करायला सुरू निघाला तर इझिली ग्लेनमार्क फार्माचा स्टॉक तुम्हाला मित्रांनो पुढील काही दिवसांमध्ये 600 आणि इकडे 700 कडे ट्रेड करताना दिसून येईल. म्हणजे ह्या स्टॉक मध्ये स्विंग ट्रेडिंग साठी तुम्ही सध्याला एंट्री घेऊ शकता आणि याचा स्टॉप लॉस जो आहे तो तुमच्या रिस्क मॅनेजमेंट नुसार तुमच्या मनी मॅनेजमेंट नुसार 480 च्या आसपास काय करा तुम्ही याचा एसएल ठेवा. दुसरं मित्रांनो अजून एक स्टॉक जो आहे तो मला वाटतं की बाबा सध्याच्या कंडिशनला तुम्ही त्या स्टॉक वरती जरूर लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्या स्टॉक मध्ये एंट्री जी आहे ती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो स्टॉक असा आहे की मित्रांनो या ठिकाणी एमजीएलचा स्टॉक जो आहे महानगर गॅसचा ह्या स्टॉक मध्ये पण पाठीमागच्या काही दिवसापासून कंटिन्यू बेसिसवर सेलिंग होते. मित्रांनो हा स्टॉक पण तुम्ही काय करा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी थोड्या थोड्या क्वांटिटी ज्या आहेत त्या अक्युम्युलेशन करा. यामध्ये देखील तुम्हाला डेफिनेटली फायदा जो आहे तो होताना दिसून येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.